याच्यामध्ये कोणत्याही आमदाराचा अवमान करण्याचा प्रश्न नाही, अजिबात प्रश्न नाही आहे. आम्ही काय बोलतो आहे हे त्यांनाही माहिती आहे आणि भाजपलाही माहिती आहे. आमच्या हातामध्ये जर 2 दिवस ईडी दिलं तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतो. सर, पण त्यांनी सगळ्यांनी आरोप फेटाळलेले आहेत, ते म्हणतात की संजय राऊत यांना. आम्हाला सगळं माहिती आहे म्हणून मी बोललो. मला आता कोणाचा विषय संपलेला आहे. एक विजय झाला आणि एक पराभव झाला अशा निवडणुकीमध्ये, म्हणजे अणुबॉम्ब कोसळला असं होत नाही किंवा महाप्रलय आला आणि सगळं वाहून गेलं असं होत नाही. अनेक राज्यांमध्ये असे निकाल लागले आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेस जिंकलेले आहे, हरियाणामध्ये रडी चढाव निवडणूक आयोगाने आणि भाजपनं खेळून अजय माकनचा पराभव केलेला आहे. महाराष्ट्रातसुद्धा निवडणूक आयोगाला हाताशी धरून रात्रीच्या अंधारामध्ये इकडले नेते काय करत होते याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. गृहखात्यात तिकडला कसे फोन जात होते, गृहखात्यातून निवडणूक आयोगाला कसे फोन जात होते, कोणाचं मत बाद करायचं याच्यावरती कशी चर्चा सुरू होती, यंत्रणा आमच्याकडे आहेत. फक्त ईडी नाही, जर ईडी आमच्याकडे दिले 48 तास तर मी सांगितलं ना भाजपसुद्धा आम्हाला मतदान करेल.